माननीय अध्यक्ष महोदय, ही अचानक निर्माण झालेली स्थिती आपण सगळेजण पाहतो, आणि ज्या प्रकाराने ह्या आधी सुद्धा शेतकऱ्यांसंबंधी गेल्या 8-9 महिन्यात अतिशय तत्परतेने निर्णय केले गेले, प्रामुख्याने आपल्याकडे दुष्काळाची नुकसान भरपाई देणं होतं, अतिवृष्टीची होतं पण अवेळेची नव्हती, हा मंत्रिमंडळाने माननीय मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्रीमध्ये निर्णय केला की अवकाळीचं सुद्धा नुकसान भरपाई आपण देणार. आणि त्यामुळे याच्या आधी सुद्धा गेल्या महिना दीड महिन्यामध्ये ज्या ज्या वेळेला अवकाळी पाऊस पडला त्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई आपण दिली आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे माननीय मुख्यमंत्री महोदय आले त्यामुळे एनडीआरएफच्या नियमांच्या बदलाची वाट न पाहता एसडीआरएफ मध्ये आपण बदल केला. आपण जवळजवळ दुप्पटीच्या जवळ आणून ठेवली नुकसान भरपाई, 2 हेक्टरचं 3 हेक्टर केलं. आणि त्यावेळी शेतकऱ्याच्या पाठीशी सरकार आहे.